लॉकडाऊन कालावधीत इचलकरंजी शहरात सापडलेल्या एका जखमी फिरस्त्याला नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला निवारा केंद्रात न पाठवता मध्येच सोडून देण्यात आलं परिणामी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्याची आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करून नगरपालिकेच्या निवारा केंद्रात रवानगी केली इचलकरंजी शहरातील बेघरांची पंचवटी चैत्रमंदिराजवळील निवारा केंद्रात सोय केली आहे आज लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी गावभाग परिसरात एक बेघर व्यक्ती जखमी अवस्थेत फिरत असताना दिसून आली याबाबत नागरिकांनी नगरपालिकेला कळवलं त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फिरस्त्याची तपासणी करून निवारा केंद्रात पाठवण्याऐवजी विकली मार्केट परिसरात सोडून दिलं त्याची दुर्दशा पाहून काही नागरिकांनी माणुसकीच्या भावनेतून त्याला आंघोळ घालून कपडे दिले स्थानिक नगरसेवकांच्या मदतीनं नागरिकांनीच त्या बेघर व्यक्तीला निवारा केंद्रात पाठवून दिलं पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी लॉकडाऊन कालावधीत अनेक बेघरांना एकत्र करून निवारा केंद्रात आश्रय दिलाय पण नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जणू संवेदनाच गोठल्यात